बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झालाय. पोलीस व्हॅनमध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला. अक्षय शिंदेला पोलीस तळोजा जेलमधून ठाण्यात नेत होते, मात्र ठाण्यात पोहोचण्याआधीच अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलाय. पोलीस व्हॅनमध्ये एन्काउंटर वेळी काय घडलं, धावत्या जीपमध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर कसा झाला, मुंब्रा बायपास रोडवर राहणारे स्थानिक काय म्हणतायत, अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्या घटनास्थळावरही झी 24 तासची टीम पोहोचली. बघूयात मुंब्रा बायपास रोडवर नेमकं काय झालं. स्थळ मुंब्रा बायपास रोड, वेळ संध्याकाळी 5:30 वाजता. धावत्या जीपमध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर. मुंब्रा बायपासवर नेमकं काय घडलं. पोलीस व्हॅनमध्ये एन्काउंटर वेळी काय काय घडलं. तळोजा जेलमधून आरोपी अक्षय शिंदेला पोलीस पथकाने ताब्यात घेतलं. त्याला ठाण्यात नेण्यात येणार होतं. संध्याकाळी 5:30 वाजता अक्षय शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेत ते ठाण्याकडे रवाना झाले. एपीआय निलेश मोरे आणि 2 हवालदार अक्षय शिंदेसह व्हॅनमध्ये मागच्या बाजूला बसले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे हे गाडीत पुढच्या बाजूला बसले होते. पोलिसांचे व्हॅन शिवे टायगर पोलीस स्टेशनजवळ पोहोचली. मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जातात, आता मी काय केलंय, असा संतप्त सवाल अक्षय शिंदेनं पोलिसांना केला. मला जाऊ द्या असं म्हणत अक्षय शिंदे पोलिसांना शिवीगाळ करू लागला. व्हॅन थांबवून आरोपीला शांत करण्याच्या उद्देशानं संजय शिंदे आरोपीच्या समोर येऊन बसले. एपीआय निलेश मोरे आणि पोलीस हवालदार अभिजित मोरेंच्या मते आरोपी अक्षय शिंदे बसला होता. वेळ 5:45 वाजता. अक्षय शिंदेला घेऊन निघालेली पोलीस व्हॅन मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीच्या पायथ्याच्या जवळ पोहोचली. आरोपी अक्षय शिंदे अचानक आक्रमक होत एपीआय निलेश मोरेंची पिस्तूल खेचू लागला. झटापटीत एपीआय निलेश मोरेंची पिस्तूल लोड झाली. पिस्तुलातली एक गोळी एपीआय निलेश मोरेंच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्यानं ते खाली पडले. आरोपी अक्षय शिंदेनं त्यानंतर पिस्तूलचा ताबा घेतला. आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी आरोपी अक्षय शिंदेने दिली. आरोपी अक्षय शिंदेने सिनियर पीआय संजय शिंदे आणि हवालदार हरीश तावडेच्या दिशेने 2 गोळ्या झाडल्या. आणखी गोळ्या झाडण्याच्या तयारीत असताना संजय शिंदेनी स्वतःच्या पिस्तूलमधून एक गोळी अक्षय शिंदेवर झाडली. आरोपी अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला. जखमी अक्षय शिंदेला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथेच त्याचा मृत्यू झाला. बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचं ज्या ठिकाणी एन्काउंटर झालं तेच हे ठिकाण आहे. मुंब्रा बायपास रोड आहे, वाय जंक्शन आहे आणि याच ठिकाणी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालेलं आहे. अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्याने जास्त असते. आपण बघितलं तर अवजड ट्रक हे या रस्त्याने आपल्याला आता सुद्धा जास्तीत जास्त संख्येने जाताना बघायला मिळतात. संध्याकाळी मात्र अर्थातच जी लहान चारचाकी वाहनं आहेत त्यांची वाहतूक कमी असते. त्याच्यामुळे या घटनास्थळावर जेव्हा हे एन्काउंटर झालं तेव्हा प्रत्यक्षात कोणी उपस्थित होतं का, ही घटना कोणी पाहिली का, यावर मात्र एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण संध्याकाळच्या वेळी ही घटना घडलेली आहे, त्याच्यामुळे हा रस्ता अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी जास्त वापरला जात असल्या कारणाने इतर वाहनं या ठिकाणी असण्याची शक्यता नाही. आजूबाजूला वस्ती देखील फारशी नाही, काही छोट्या मोठ्या झोपड्या आहेत, काही तात्पुरती निवासस्थानं आहेत की जे इथे आजूबाजूला काम करणारे जे कामगार असतात त्यांचीही घरं आहेत. काल संध्याकाळी 6 ते 6:30 दरम्यान काही घटना घडली, तुम्हाला काही माहिती मिळाली? झाला नाही, आमचा दरवाजा उघडाच होता, सगळे आम्ही जागेत असतोय, काय पण नाही झालं इकडे, काय नाही झालं. 6:15 वाजता तुम्ही सांगता ना टाइम, तर टाइम वरती काय नाही झालं, आम्ही 3 वाजेपर्यंत जागे असतो इकडे. कुछ हुआ था, कुछ घटना की आवाज आई ये, कोई कुछ हुआ नहीं, कोई आगे कुछ पूछा भी नहीं. अच्छा, कोई पूछताछ नहीं हुई, तो अभी पुलिस ने क्या पूछा आपसे? अभी तो मालूम नहीं हमको, मेरे से तो बात ही नहीं हुई पुलिस से. अच्छा, तो पुलिस ने अभी तक आके कोई पूछताछ नहीं किया? कोई अभी तक कोई नहीं किया. पोलिसांनी दिलेला जबाब आणि जिथे अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्या घटनास्थळाच्या आसपास राहणारे रहिवासी यांनी केलेल्या दाव्यामुळे एन्काउंटर प्रकरणाचं गुढ वाढलंय. घटनास्थळावर ज्या ठिकाणी एन्काउंटर झालं त्या मुंब्रा बायपास रोडवर वाय जंक्शनवर सध्या पंचनामा हा पूर्ण झालेला आहे. लवकरच त्याचा अहवाल सुद्धा सादर करण्यात येईल. कॅमेरामन विद्याधर सहमनेश पाठक, झी मीडिया, मुंब्रा.